तर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय राज्यपालांनी आपल्या कृतीमधून दाखवावा असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात सरकारनं घेतलेला निर्णय मंजूर करावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं असून राज्यात सरकारविरुद्ध राजभवन असा संघर्ष नसल्याचंही त्यांनी स्पष्ट करावं असं राऊत म्हणाले. राज्यपालांवरती राजकीय दबाव असल्यामुळेच इतके महिने या नियुक्त्या रखडल्याचा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय. असं आहे की भेटीच्या संदर्भात निर्णय काय लागेल हे खुद्द राज्यपालांनीच त्यांच्या कृतीतून दाखवायला हवं आणि त्यांचे चौघांचेही आनंदी आणि हसरे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे तिकडला माहोल हा किती आनंददायक आणि सकारात्मक होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. हाच माहोल कायम राहिला सकारात्मक. तर मला असं वाटतं की अजित पवार यांनी बाहेर येऊन जे सांगितलं राजभवनाच्या की लवकरच राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्त्यांना मंजुरी देते, खरं म्हणजे यात बेकायदेशीर काहीच नाही. मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय राज्यपालांना फक्त मंजूर करायचा. त्यांच्यावरती राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केला पाहिजे की मी करू शकत नाही, मला करायचं आहे पण माझ्यावर दबाव. त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते राजकारणात समाजकारणामध्ये अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये कधीही राजभवन विरुद्ध सरकार असा संघर्ष झाल्याचं इतिहास नाही. तो ह्या निमित्तानं का होतो आहे याचा विचार राजभवनातून व्हायला पाहिजे. राज्यपालांनी गेल्या 8 महिन्यापासून ते केलं नाही, याचं कारण त्यांच्यावर नक्कीच दबाव, कारण त्याच्यावर सही करू नये असं काही घडलेलं नाही आहे. ते काय गुंड आहेत का, ते बदमाश आहेत का, ते अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का, नाही ना. हे या महाराष्ट्रातली सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत. जी 12 नावं आम्ही दिली आहेत ती